मुंबई शहरामध्ये कायमच घरांचा प्रश्न हा सर्वात महत्वाच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न असून वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध संस्था आणि विकासाच्या रखडलेल्या प्रकल्पासंदर्भामध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मंत्री रामदास आठवले यांनी सर्व प्रकारच्या समस्या ऐकून घेऊन या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचंही आश्वासन दिलंय. तसं म्हणाल गेलं तर तिथे 407 एनेक्सर होतं, 450 झोपड्या होत्या आणि त्याच्यातली पात्रता जी झालेली आहे ती 250 पर्यंत झालेली आहे. त्याच्यातले आता सध्या जी भालचंद्र ठाकरेच्या सचिवांच्या सहीनुसार आहे ते 98 झोपडीधारक हे जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत आणि त्यातील प्रकाशवाडीमध्ये 50 लोकांना ताबा पण दिलेला आहे आणि त्या लोकांना हे माहिती नाही की आम्ही अपात्र आहोत म्हणून.